250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे आज मी एमएलसीसाठी फॉर्म भरलेला आहे. तर आज अक्कलकोट तालुक्याच्याकडे आपण जर बघितलं तर अक्कलकोट तालुक्याचा 70 वर्षापासून काहीच विकास झालेला नाही. बरोबर. प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्याला फक्त थापा मारतात, इलेक्शनपुरते गोड बोलतात, विकासाच्या नावानं एकदम शून्य असलेला असा हा तालुका. माझं नेटिव्ह प्लेस हे अक्कलकोटच आहे. मंगळ्या स्कूल प्रशाला इथे माझं शिक्षण झालेलं आहे. मी ज्यावेळेला माझ्या शैक्षणिक दृष्टिकोनातून किंवा माझ्या धंद्याच्या दृष्टिकोनातून बाहेर जाऊन मी माझी प्रगती करू शकलो, पण ह्या अक्कलकोट तालुक्याची प्रगती होऊ शकली नाही. त्यामुळे मनातून एक तळमळ वाटते की ह्या अक्कलकोट तालुक्याचे तरी आपण काहीतरी केलं पाहिजे. मी माझे जे गरीब लोक आहेत, माझे जे शेतकरी आहेत, माझे जे बेरोजगार तरुण मित्र आहेत, या सर्व लोकांना मला रोजगार कसा देता येईल याच्यावर माझं पूर्णतः 100% कॉन्सन्ट्रेशन राहील. आज आपण बघतो की अक्कलकोट तालुक्यामध्ये पाणी हा फक्त महिन्यातून एकदा देतात. मग हे लोकप्रतिनिधीचं काम नाही का? त्या लोकांना त्याची काही खंत नाही. फक्त इलेक्शनपुरते येतील, तुमच्याकडे गोड बोलतील, मतं घेतील आणि 5 वर्ष तुमच्याकडे ढुंकून बघणार नाहीत. म्हणून माझी पूर्ण अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांना कळकळीची विनंती आहे, माझ्यासारखा सुशिक्षित आणि सिव्हिल इंजिनियर, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, ह्यांना जर निवडून दिलं तर अक्कलकोटचा प्रश्न हा 100% मी सोडवणार, पूर्ण अक्कलकोट तालुका हा जलमय करणार. तुम्हाला लोक नाही ते थापा मारतात की तिकडून ते उजनीवरून पाणी आणू, इकडून पाणी आणू, तसं होणार नाही. माझ्या डोक्यात सगळं फिट आहे. अक्कलकोट तालुक्याला सुजलाम सुफलाम कसा करायचा आणि मी हे सुजलाम सुफलाम मी करणार आहे. त्यामुळे मला अक्कलकोट तालुक्याला विनंती आहे की त्यांनी मला भरघोस मताने निवडून द्यावं. श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा तालुका आहे. तर स्वामी समर्थ तालुक्याला आपण नंदनवन करू. या मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर आवाहन करतो.